तर मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे ज्वारीच्या पापडाची रेसिपी। तर हे आहे ज्वारीचं पीठ, जे आईने रात्री पाणी टाकून छान भिजून ठेवलेलं। जर पापड तुम्हाला जास्त आंबट हवे असेल तर ते दुपारीच थोडं भिजून ठेवायचं, त्यामुळे पापड मग छान आंबट होतात। तर आम्हाला जास्त काही खूप आंबट पापड आवडत नाही, तर त्यामुळे आईने रात्रीच भिजत घातलेलं, तर हे काही जास्त आंबट असं मिश्रण झालेलं नाही आहे। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं, त्यामध्ये मीठ, जिरं, तीळ, भाजलेले तीळ आणि लाल मिरचीची भरट टाकलेली। आणि आता त्यामध्ये म्हणजे पाण्याला छान उकळी आल्यानंतर ज्वारीच्या पिठाचं मिश्रण टाकत आहे मी। या मिश्रणाच्या गुठळ्या पडू नये म्हणून मी मिश्रण हळूहळू टाकत आहे आणि आई हलवत आहे, कारण जर याच्या गुठळ्या पडल्या तर पापड चांगलं होत नाही आणि मग खाताना अशा गुठळ्या गुठळ्या लागतात, तर त्यामुळे अशा प्रकारे आम्ही करत असतो। मिश्रणाला छान उकळी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल बबल्स। तर आता गॅस बंद करून घ्यायची। आम्ही जात आहोत कच्चावरती आणि वरतीच पापड टाकला जाईल, कारण या पापडासाठी जागा भरपूर हवी असते। आणि बघा इथनं किती छान असं दिसत आहे बाहेरचं, आणि इथे पण वरती एक रूम आहे आणि ही रेंटवरती दिलेली आहे। आणि कोवळी छान ऊन आलेली आहे, बाहेरचं वातावरण खूप सुंदर वाटत आहे। सकाळी सकाळी वाव, खूपच छान वाटत होतं सकाळी सकाळी आज। आणि आज मी थोडं लवकर उठले कारण इथे एक कोंबडा आहे, तर तो सकाळीच एकदम आरवतो, तर त्याच्या आवाजानेच जागे होऊन जाते, अलाराम लावायची गरजच पडत नाही। तर आता आई बनवत आहे पापड, तर चला दाखवते तुम्हाला पण। आई बघा मागे काय बनवत आहे, पापड बनवत आहे, माझे फेवरेट पापड आहेत ज्वारीचे पापड। चला आई कशी पापड बनवते दाखवते मी, आणि खायसाठी खूप टेस्टी वाटतात। तर उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये म्हणजे जिथे मी राहते हा नागपूरचा एरिया आहे, इकडे अशा प्रकारचे पापड बनवले जातात। तर चला या या दाखवते ज्वारीचे पापड। हे बघा ज्वारीचे पापड, तर सध्या कोडी कोडी सून आहे, मग छान वाळून जातात। माझी हे पापड ज्वारीची यालाच धापोडे म्हणतात, तर हे सकाळी उठूनच टाकून घेते, कारण मग खूप जास्त ऊन झाले म्हणजे पापड टाकून होत नाही, कारण उन्हामुळे बसू नाही शकत आणि या पापडाला थोडा वेळच लागते, तर त्याच्यामुळे कोवळी कोवळी ऊन राहते तेव्हाच सकाळी टाकून घेते, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत दुपारी छान वाढून जातात कडक ऊन असले तर। आणि हे जे पीठ आहे हे असं पण खायला खूप टेस्टी वाटते। आधी मी खूप खायची, म्हणजे पूर्ण पापड झाल्यानंतर आई जे वाचलं उचलं राहायचं ना, गंजायला लागलेलं सर्व काढून वाटीमध्ये द्यायची, मी खूप आवडीनं खात होती। आणि आज परत मला हे सगळं खायला मिळणार आहे, तर खूप खुश आहे मी। मला हे सगळं बनवायला खूप आवडतं, पण मुंबईमध्ये जागेचीच प्रॉब्लेम आहे आणि फ्लॅट पण इतके काही खूप मोठे नसतं की हे सगळे पापड वगैरे तिथे बनवू शकेल, तर त्यामुळे काही मी हे पापड बनवत नाही, तर माझी आई बनवते आणि मला पाठवते मग, कारण हे खूपच छान वाटतात पापड। म्हणजे हे आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो, आणि जसं आता पावसाळा वगैरे येतो ना, तर पावसाळ्यामध्ये हे पापड खायसाठी खूप छान वाटतात, पावसाचा आनंद घेत। तर पापड झालेले आहेत बनवून, आणि आता ते छान वाढल्याच्या नंतर मग कसे काढले जातात ते दाखवेल मी तुम्हाला, इकडची प्रोसेस की कसे काढतात। आणि हे पापड कच्चे पण खायला खूप छान वाटतात, कोणी भाजून पण खातात वाढल्यानंतर, आणि कोणी तळून पण खातात। हो आई मागून सांगत आहे
कसे पापड खाऊ शकतो आपण, थोडे बहुत राहिले आहेत, ट्राय करत आहे. तसे झालेच आहे, शेवट शेवटचं जे आहे ते बनवत आहे. हे जे 3 ड्राम दिसत आहे ना, यामध्ये वर्षभराचं अनाज भरून ठेवलेलं असतं. तर आता मी जात आहे खाली, पापड वगैरे झाले बनवून, आणि आता ते छान वाढल्याच्या नंतर मग खायचं असतं. माझी मुलं झोपली आहेत की उठली आहेत तर बघते. घाटा खाता का? घाटा घाटा खाता? नाही, टेस्टी नाही वाटत. माझे दोघं पण मुलं झोपलेलेच आहेत. इशू पण मस्त झोपलेला आहे आणि बेबी पण झोपलेली आहे. चला तर आता मी माझी फेवरेट डिश खाते, जे की आहे घाटा, ज्वारीचं पीठ. पापड झाल्यानंतर जे गंजायला लागलेलं राहते पीठ, ते सर्व काढून माझ्या याची चमच्याने काढून द्यायची आणि मग ते आम्ही खायचो. माझी बेबी झोपेतून उठून एकटीच खेळत आहे, तर आता तिची आंघोळ वगैरे करून देते. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स, तोपर्यंत बाय.